पूर्व विदर्भातल्या भंडारा गोंदिया हे धान उत्पादक जिल्हे. वर्षातून दोनदा या भागामधले शेतकरी धानाचं पीक घेतात आणि त्यामुळे या भागामध्ये धानाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर चालते. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी एका वेगळ्याच धान उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू केली. मात्र झी हेल्पलाईननं याचा पर्दाफाश केला. भंडारा आणि गोंदिया जिल्हा म्हणजे धानाचं कोठार. या जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी वर्षाला दोनदा धानाचं पीक घेतात, त्यामुळे दर हंगामात या दोनही जिल्ह्यात लाखो क्विंटल धानाची खरेदी विक्री होते. यासाठी विविध सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच शासनाच्या आधारभूत धान्य खरेदीची सोय प्रत्येक तालुक्यात करण्यात येते. यंदाही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात धान खरेदी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे वजन करताना शेतकऱ्याची लूट होऊ नये यासाठी शासनानं धान्य खरेदी केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजन काठीची सक्ती केली आहे. प्रत्यक्षात मात्र या दोनही जिल्ह्यात कोणत्याही धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वजन काटे दिसून येत नाहीत, त्यामुळे साध्या काट्यांच्या सहाय्यानेच धान उत्पादक शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे. उशिरा सुरू झाल्यानंतर पण धान नेल्यानंतर त्या ठिकाणी आपला धानाचा काटा लवकर होत नाही, काही दिवस पोते पडले राहते, जागत राहा लागते. त्यानंतरही शासनाच्या निर्देशानुसार त्यांना की इलेक्ट्रॉनिक काट्यावर की मोजमाप व्हायला पाहिजे. ते काटे पहिल्यांदा शो साठी त्यांनी दाखवले, त्यानंतर त्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर धानाचा मोजमाप होतच नाही. सध्याला बरं आहे, पण तो इलेक्ट्रॉनिक काटा लावलाच नाही त्यांना. तर आता मुंबर कोटी कमी किंवा जास्त जातील असतील, थोडा कमी जास्त. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, मोरगाव, अर्जुनी, सडक अर्जुनी, देवरी, तिरोडा या तालुक्यातील धान खरेदी केंद्रात असलेले इलेक्ट्रॉनिक वजन काटे केवळ शोभेपुरताच ठेवण्यात आलेत. व्यापारी जाणून बुजून शेतकऱ्यांना जुन्या काट्यावर वजन करण्यास भाग पाडत आहेत. हो, माहीत आहे ना, पण इथं सुविधा नसल्यामुळे काय कराल मग. आता तर आम्हाला आता पैशाची आवश्यकता असल्यामुळे हे सगळं करावंच लागते. पूर्ण मार्केटमध्ये मी पाहिलो इलेक्ट्रॉनिक काटाच नाही आहे, असं म्हटलं तरी चालते. आता धान खरेदी केंद्रावर सुद्धा इलेक्ट्रॉनिक काटे पाहिजे होतं शासनाचा निर्देश असताना सुद्धा ते फक्त सोपीस म्हणून कुठल्या तरी उद्घाटन होईपर्यंत त्यांनी ठेवलेलं आहे, आणि नंतर जो आहे तोच काटे लावलेलं होतं. एका बोऱ्यामागे कमीत कमी 4 ते 5 किलो धान्य हे शेतकऱ्यांचं त्यांनी लूट केलेली आहे. अशा प्रकारचं लूट कुठेतरी थांबावी म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. इलेक्ट्रॉनिक आणि साध्या काट्याच्या वजनात खूप तफावत आढळून येते, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, मात्र नेहमीप्रमाणे त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच करण्यात आलं. अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईनच्या वजन काट्यानं वजन केलं जात असल्याचं दिसून आलं. इलेक्ट्रॉनिक काटा बिघडलाय, बॅटरी नाहीये अशी उत्तरं झी हेल्पलाईनला मिळाली. मात्र झी हेल्पलाईनचा कॅमेरा फिरताच याच व्यापाऱ्यांनी नंतर साधे वजन काटे लपवून इलेक्ट्रॉनिक काट्यांनी वजन करायला सुरुवात केली. हा सारा प्रकार झी हेल्पलाईनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि शेतकऱ्यांच्या फसवणुकीचं बिंग फुटलं. आहे इलेक्ट्रॉनिक काटे, पण ते थोडासा काय की शेतकऱ्यांची पाहून आम्हाला त्यांची मजबुरी पाहून आम्हाला ते करावं लागते, कारण शेतकरी तोच आमचा इथं अन्नदाता आहे. जर त्याला तो म्हणतो की मला करायचंच नाही आहे, तर मग आम्ही जबरदस्ती त्याला करू शकत नाही. बाजार समितीने पुरवठा न केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक काट्याची व्यवस्था करण्यात आली नाही. आता त्यांनी सांगितलं आहे की येत्या 2-4 दिवसामध्ये काही इलेक्ट्रॉनिक काट्याची व्यवस्था होऊन जाईल. शासनाचे आदेश धुडकावून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या व्यापाऱ्यांचा कारनामा झी हेल्पलाईनच्या टीमनं खासदार नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी दोषी केंद्र चालकांवर कारवाई करू असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. जवळपास 350-400 रुपये एका क्विंटलवर शेतकऱ्यांचे मारले जातात आहेत, त्याची लूट केली जाते आहे, हे चित्र आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे. पण आज आता या गोष्टीचं निश्चितपणे मुख्यमंत्र्याला सांगून तातडीनं आता सध्या ऍक्शन घेण्याची आम्ही भूमिका घेऊ. जिल्हाधिकाऱ्यांची ही जबाबदारी जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीवर शासनाच्या या सगळ्या आदेशावर लक्ष घालण्याची गरज आहे. पण जिल्हाधिकारी पण याच्यामध्ये दुर्लक्ष करत आहेत, त्या पद्धतीची ऍक्शन घ्यायला लावू. आता या दोषी केंद्र प्रमुखांवर खासदार नाना पटोले काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. मात्र खासदारांच्या केवळ आश्वासनावर झी हेल्पलाईन स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत बळीराजाची लूट थांबणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईनचा पाठ पुरावा सुरूच राहील. भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.